नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC ट्रॅव्हलर या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत। हा यूट्यूब चॅनल स्पर्धात्मक परीक्षांसाठी आहे, आपल्या सगळ्यांना माहिती असेल। आज आपण पाहणार आहोत आधुनिक भारताचे इतिहास, त्यामधील हंटर शिक्षण आयोग 1882 ते 1883 मध्ये। आपल्यासमोर हंटर शिक्षण आयोगाची ज्यावेळेस व्याख्या येते, त्यावेळेस चार्ल्स वुड यांच्या शैक्षणिक योजनेनुसार सरकारने शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी जी प्रगती केली किंवा प्रगती करण्याचा प्रयत्न केला अशाबद्दल माहिती समोर येईल। शैक्षणिक योजनामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विचारात घेण्यात आलेले नव्हते आणि त्याबाबतीत 1862 साली सरकारने W.W. हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची स्थापना केली। त्या आयोगाचे नाव होते हंटर आयोग। 1854 नंतर शिक्षणाची अवस्था जी होती ती आपल्याला माहिती असेल, चार्ल्स वुडचा आयोग ज्याला आपण म्हणायचो, त्यासाठी करण्यात आलेली प्रगती यांचा अभ्यास करण्यासाठी हे हंटर आयोग नेमण्यात आलेलं होतं। आणि अजून या चार्ल्स वुडच्या योजनेची कितपत अंमलबजावणी झाली हे पाहण्यासाठी शिक्षणाच्या विकासाच्या दृष्टीने आणखी कोणत्या सुधारणा करता येईल या बाबतीमध्ये हंटर आयोग नेमण्यात आला होता। तर आपल्याला इथं लक्षात ठेवा, भारताचे जे व्हाईसरॉय होते लॉर्ड रिपन यांनी विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली जी आयोगाची नेमणूक केली ती 1882 केलेली आपल्याला दिसून येते। या ठिकाणी चुकून 1862 झाले, त्या ठिकाणी आपण सुधारणा करून घ्या। 1882 मध्ये सुधारणा करण्यात आली किंवा याचा अभ्यास केला होता। त्याची तारीख आहे 3 फेब्रुवारी 1882, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा। आता या हंटर आयोगाचे कार्यक्षेत्र हे केवळ प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणापर्यंत मर्यादित होते का? तर या आयोगाने सरकारला पुढील सल्ले दिले होते, ते आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी या समितीमध्ये जवळजवळ 20 सदस्य होते, त्या सदस्यांची नावे आपण पाहणार आहोत। सय्यद मोहम्मद भूदेव आणि आनंद मोहन बोस केटी तेलंग असे जे सदस्य होते हे सदस्य या समितीमध्ये होते। सरकारने प्राथमिक शिक्षणातील सुधारणा व विकास याचकडे विशेष लक्ष द्यावे व शिक्षण उपयोगी विषय आणि स्थानिक भाषेतून असावे। म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकता ज्या ज्या सुधारणा असतील त्या सुधारणामध्ये सरकारनं शिक्षणविषयक सुधारणा असतील त्यामध्ये विशेष लक्ष द्यायला हवं आणि त्यामध्ये जे सामाजिक शिक्षण असेल किंवा एक उपयोगी शिक्षण असेल किंवा स्थानिक भाषेतून ते असावे। या आयोगाने अशी शिफारस केली की प्राथमिक शाळांचे नियंत्रण हे जिल्हा परिषद व स्थापित जिल्हा जे आहेत, म्हणजे आत्ताच्या जिल्हा परिषद त्यावेळच्या स्थापित जिल्हा आणि नगर परिषद यांच्याकडे देण्यात याव्यात। आता या शिक्षणाचे 2 खंड या ठिकाणी आपल्याला त्यांनी शिफारस केलेली दिसून येते। ते 2 खंड आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी प्रचलित जे शिक्षण होते यामध्ये दोष दाखवणेसुद्धा या हंटर आयोगाचा मुख्यतः उद्देश होता। हे 2 खंड आपण पाहणार आहोत। हे 2 खंड असे होते, पहिला खंड होता साहित्यिक विद्यापीठीय शिक्षणासाठी आणि दुसरा होता विद्यार्थ्यांना व्यवसाय व व्यापारी शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावरती सक्षम बनवण्यासाठी। आता या आयोगाचा जो दौरा होता 1882 ते 1883 मध्ये भारतात या आयोगाचा दौरा झाला आणि यांनी काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी देखील घेतलेल्या होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे यांना संस्था व व्यक्तींना सुद्धा काही निवेदनं यांच्याकडे द्यायची होती। आपल्याला माहिती असेल महात्मा फुलेंनी सुद्धा या हंटर आयोगाकडे आपली निवेदनं सादर केलेली होती आणि या आयोगाने भारतभर भेटीसुद्धा घेतलेल्या होत्या। आता या हंटर आयोगाने इलाक्यातील नगण्य व्यतिरिक्त तर सर्व शहरे होती, ही शहरे या ठिकाणी स्त्री शिक्षणासंबंधी योग्य सोय नसल्याने दुःख प्रकट केलेले आपल्याला दिसून येते। म्हणजे स्त्री शिक्षणाविषयी खरी असुद्धा या हंटर आयोगाला होती आणि शिफारस सुचवल्यानंतर पुढील 1 वर्षामध्ये महाविद्यालयीन किंवा माध्यमिक शिक्षण हे विस्ताराने झाले पाहिजे याचं देखील योगदान खरं या हंटर आयोगाला जातं। अध्यापन व परीक्षा विद्यापीठाच्या देखील स्थापना करण्यात याव्या, ज्यात आज पंजाब विद्यापीठ असेल, अलाहाबाद विद्यापीठ असेल अशी प्रमुख विद्यापीठे या ठिकाणी होती। म्हणजे आपण लक्षात घ्या या ठिकाणी
जे 20 सदस्य होते त्या 20 सदस्यांनी या ठिकाणी अहवाल या त्या सरकारला दिलेला होता। आता खाजगी शैक्षणिक संस्थांना सरकारने उत्तेजन द्यावे व दरवर्षी त्यांना आर्थिक मदत करावी असं सुद्धा या हंटर आयोगानं सुचवलेलं आपल्याला दिसून येतं। आता उच्च शिक्षणाची जी जबाबदारी आहे ही खाजगी संस्थांकडेच असावी आणि लोकशिक्षण आणि मुस्लिम शिक्षणाच्या शिक्षणाकडे सुद्धा याच हंटर आयोगानं विशेष लक्ष दिलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। सरकारी ज्या शाळा आहेत ह्या सरकारी शाळा खाजगी शिक्षण संस्थांकडे सोपवाव्यात आणि या सरकारने प्राथमिक शिक्षणावरती विशेष लक्ष द्यावं या ठिकाणी सांगितलेलं आहे। प्राथमिक शिक्षण प्राथमिक ज्या शाळा आहेत त्यांच्या तपासणीसाठी व त्यांच्या देखरेखीसाठी सरकारने काही अधिकाऱ्यांनाही नेमावे आणि त्यावरती नियंत्रण या सरकारचं असावं आणि प्राथमिक शिक्षणाची खरी जबाबदारी कोण असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांना ही जबाबदारी देण्यात यावी असं या अंडर आयोगानं सुचवलेलं आपल्याला दिसतं। या ठिकाणी आपण अंडर आयोगाच्या शिफारसी पाहिलेल्या आहेत। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, एक सपोर्ट करा, तुमच्यासारख्या व्यक्तींचा सपोर्ट असणं फार महत्त्वाचं आहे। आपल्याला सबस्क्राईब करायला काहीही जात नाही, आपण सबस्क्राईब करू शकता आणि हंडर आयोगाची कार्य आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे।